रेल्वेची सुविधा विमानामध्ये आणि विमानाची सुविधा रेल्वेमध्ये. नमस्कार, स्वागत आहे आपलं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आम्ही सगळी शॉर्ट फिल्म साठी जमलो होतो. तर या ठिकाणी आमच्यासोबत मिमिकरी आर्टिस्ट धनंजय नामदेव सर आहेत. तर ते आपल्याला थोडी मिमिकरी करून दाखवतील. सर प्लीज. गंगे तुझं गाडव गेलं गंगे, आग गंगे इकडं बघ काय आलंय गंगे, आग फुकटच्या वाटा लागले गंगे. नाही सर, आम्ही ते आमच्या विमानामध्ये फक्त पॅसेंजर. आग मग मी कोण हाय गंगे? आग तू इकडं. पॅसेंजर साठी असलेला चहा खाली वाटून 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 संपला. ते आपल्या अशा मकरंद अनासपुरे यांच्यासारखे पॅसेंजर तिथं आलेले होते. रेल्वेची सुविधा विमानामध्ये आणि विमानाची सुविधा रेल्वेमध्ये केल्यावर एक दिवस काय घोळ झाला तर ही पॅसेंजर वरती गेलेला तर मी सांगितलं, पण खाली त्याच्यापेक्षा जास्त मजा झालेली होती. कारण खालची जी गँग होती ती सगळी वरती पाठवलेली होती. आता एक विमान निघालं, थोडंसं वर जातंय, तोपर्यंत तिथं अनाउन्समेंट झाली, कृपया प्रवाशांनी आपलं डोकं बाहेर काढू नये, डोक्याला प्लॅटफॉर्म वरील खांब लागण्याची शक्यता. ती अनाउन्सर सुद्धा नेलेली होती ती विमानाचे विमानामध्ये जी अनाउन्सर नेलेली होती अनाउन्समेंट करणारी ती रेल्वेची नेलेली होती. त्याच्यानंतर पुढे मजा चालू झाली, कारण जे रोज रेल्वेमध्ये त्यांना ते सगळे फिरायला लागले. आता बसलेले होते पॅसेंजर बऱ्यापैकी, कारण विमानामध्ये तर बसणारे सगळे चांगले भागातली तिकीटं काढून बसणारे असतात. आता ती बसलेली होती, सुरुवातीला एक जण गेला ए देणारे, आता त्यांना काय उत्तर द्यायचे हे अवघड झालं. सगळे जण शांत बसले, तो गेला पुढे निघून, सगळ्यांनी द्यायचे तेवढे पैसे. त्याची खरं तर दिवाळी झाली त्या दिवशी, कारण सगळी श्रीमंत माणसं बसलेली होती. पण त्याच्यानंतर मजा झाली ती म्हणजे वेगवेगळे आवाज ऐकायला लागले, जी खाद्यपदार्थ खाली विकणारी होती ती सगळी वरती गेली आणि तिथं ती मजा झाली. सुरुवातीला तो आलेपाक विकणारा तिथं फिरा लागला, अलेपाक अलेपाक अलेपाक, सर्दी खोकल्यावर उपयुक्त अलेपाक 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 अलेपाक. निळूभाऊ बसलेले होते, माहिती नाही का वरचं खाली गेले खालचं वर आले, म्हणजे विमानाची सुविधा रेल्वेची सुविधा विमानामध्ये आले पा खाणार. अरे ते रस्ते दिसायला चांगले असतात म्हणून विमानामध्ये दिसते का कुठं? हा मारावडी आले पाक आले पाक आले पाक आले पाक, सर्दी खोकल्यावर उपयुक्त आले पाक. पुढं बसलेला होता ख्रिस गेलचा भाऊ, त्या आधी अंधारात दिसत नाही असा बसलेला होता आणि त्याच्या समोर आलेपाक जाऊन वडाला नाही. अलेपाक अलेपाक अलेपाक, त्याचं तोंड आधीच गोरीला माकडासारखं सुंदर, ते आणि वेगळं झालं, त्याला काय समजना. ते खाजवा लागला डोकं, त्याच्या समोर जाऊन ओरडला पण समजेना. एक आलेपाक तोंडात टाकला, पुढं गेला, पुढं बसलेले होते अमेरिकन्स, त्यांच्या समोर जाऊन ओरडला, गेले पाक आले पाक आले पाक, सर्दी खोकल्यावर उपयुक्त आले पाक. भाड्या तोंड जा खाली वा खाली पाक खाली पाक खाली पाक खाली पाक खाली पाक खाली पाक. आलेपाक वाला गेला, त्याच्यानंतर टीसी आला, तिकीट चेक करत करत तिथं फिरा लागला, साहेब तिकीट दाखवा. निळूभाऊंच्या इथं गेल्यावर तिकीट मागितलं, कसलं तिकीट? अरे रेल्वे मध्ये जाताना कवा तिकीट काढलं नाही, बस मधन जाताना काढलं नाही, इथं कुठं काढतोय? चल चला खाली उतरा. अरे इथं खाली उतरायचं? अरे ते रेल्वेला वडायला चेंज तर असते, ते थांबते तर इथं कसा थांबायचं? दाखवतो दारामध्ये नेलं, ढकलून दिलं. शेवटी रेल्वे मध्ये त्यांना चान्स नव्हता तो, पण विमानामधून धोतरात पॅराशूट करून मिळून बोले. तर अशीच मजा कधीतरी तुमच्या सुविधांमध्ये बदल झाल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू.